नमस्कार, मी कविता डोंगरे काव्यास ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा हा छोटासा ब्लॉग मी मम्मीच्या कर्तृत्वाला अर्पण करते. मम्मीने जसं आम्हाला जपलं तसंच या छोट्या छोट्या झाडांना देखील तितक्याच प्रेमाने जपलं. मी नेहमीच ऑब्झर्व केलं आहे, झाडांना पाणी घालताना किंवा त्यांची काळजी घेताना ती नेहमी गालातल्या गालात हसत असते. जर कधी आजारी पडली की एकदम हिरमसून राहणारी ही झाडं जेव्हा तिला बरं वाटेल, जेव्हा ती पाणी घालायला जाईल या झाडांना, तेव्हा ही टवटवीत होणारी हीच ती झाडं आहेत. तसंच जर कधी आम्ही आजारी पडलोच तर तिने जी झाडं लावली आहेत आयुर्वेदिक, त्याच झाडांच्या पालांमधून जो काढा तयार होईल तोच काढा सगळ्यांना देऊन ती बरं करायचं काम करते. एकीकडे आमची काळजी घेता घेता जेव्हा तिला झाडांची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा आम्ही जे पदार्थ खातो म्हणजेच केळी असतील, संत्री असतील, त्यांची सालं, अंड्याचं कवच म्हणा किंवा चहा करतो त्याची चहा पावडर असेल, या सगळ्या गोष्टी सुकवून ती त्यामध्ये माती मिक्स करून पुन्हा त्या झाडांना खत म्हणून त्याचा उपयोग करते. म्हणजे ती एक झाडांपासून आमचा आणि आमच्यापासून झाडांचं असं दोघांचं जे नातं आहे ते खूप चांगल्या प्रकारे निर्माण करण्याचं काम ती करते. हां, एक मम्मीने किस्सा शेअर केला होता तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. एक झाड होतं छोटंसं, ते जेव्हा तुटलं, त्याची फांदी तुटली, तेव्हा तिने जसं आपल्याला काही लागलं, रक्त आलं की मम्मी लगेच येऊन हळद लावते, तसंच तिच्या डोक्यात काय आलं माहीत नाही, तिने हळद घेतली आणि त्या तुटलेल्या फांदीच्या मध्ये हळद लावून ते झाड जोडण्याचा प्रयत्न केला. आणि कालांतराने तिने पाहिलं की त्या झाडाच्या मधूनच एक फांदी फुटलेली, म्हणजे ते तुटलेलं झाड पुन्हा निर्माण झालं होतं, पुन्हा जन्माला आलं होतं. मला कधी कधी ना तिचं फार कौतुक वाटतं. आजकालच्या स्त्रिया म्हटलं की नेहमी एकमेकींशी काही ना काही डिस्कस करणं किंवा याला कमी लेखणं त्याला कमी लेखणं, तिच्यात तसा गुण नाहीच आहे. नेहमी झाडं दिसली की ती पूर्णपणे तिचा जो काही रिकामा वेळ असतो तो पूर्णपणे ती त्याच्यामध्ये गुंतवायचा विचार करत असते. त्यानंतर कधी असं बाहेर शॉपिंगला गेलो किंवा काही घ्यायचं ठरलंच तर आमचं असतं थोडं की मम्मी हे घेऊया ते घेऊया, पण नाही, तिला फुलं पाहिजे, नवीन नवीन प्रकारची फुलं, नवीन नवीन प्रकारची झाडं. तिचं एकच म्हणणं असतं की घराच्या आजूबाजूचं वातावरण जितकं तुम्ही पर्यावरण पूरक ठेवाल तितकंच घरातही तितकंच आनंद ती झाडं पसरवत. जीव लावून तिने आम्हाला सांभाळलं आहे, तितक्याच छान पद्धतीने त्या झाडांना सुद्धा सांभाळलं आहे आणि माझ्या घराच्या तिन्ही खिडक्यांमध्ये आज भरभरून झाडं आहेत. चला तर आपण आता त्यांना भेटूया. त्यामध्ये बरीच झाडं ही आयुर्वेदिक आहेत, काही शोची झाडं आहेत जी आपण जसं हे ही झाडं अशी बऱ्याच प्रकारची झाडं आहेत. काळजी घेते तर तिने मला एक अगदी सोप्या शब्दात सांगितलं की शिवाजी महाराज हे पर्यावरण रक्षक होते आणि त्यांनी आपल्यावर एक साधं कर्तव्य लादलंय की या झाडांची अगदी तुमच्या मुलांप्रमाणे काळजी घ्या, त्यांची लागवड करा, त्यांचं रक्षण करा, जेणेकरून बऱ्याच गोष्टी या झाडांमुळे तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडतील. अशा प्रकारे माझी आई आणि तिने लागवड केलेल्या झाडांचा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की प्रतिक्रियाद्वारे कळवा. तसंच
तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.